मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ मळुशी रोड परिसरात उद्घाटन करण्यात आले. येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे प्रदीप शर्मा हे अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातून शिंदे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील परिसरात चर्चा चालू आहे. अच्छा 8 वर्षापासून पीएस फाउंडेशन समाजकारण करीत आहे. तरी मी बघतोय की इथली जी जनता आहे त्यांच्या जे बेसिक या कार्यालयात हे जे 75 वॉर्डमध्ये उघडण्यात आले, इतके अळसू यांना इन्चार्ज करण्यात आले, ते पीएस फाउंडेशनचे सदस्य आहेत. मी स्वतः या आठवड्यात एक किंवा दोन दिवस इथे येणार आहे. लोकांच्या ज्या समस्या असतील त्या त्यांनी इथे ॲप्लिकेशनद्वारे इथे मांडाव्यात, त्या सगळ्या समस्यांचं समाधान पी एस फाउंडेशन काढणार. नाही नाही, मी पी एस फाउंडेशनचा अध्यक्ष आहे, त्या माध्यमातून मी समाजकारण करतो. कुठे जाणार काय तुम्ही? अजून डिसाईड केलं नाही, अजून डिसाईड केलं नाही. पुणे अप्रोच चालू पक्षामध्ये येण्याचं. मी समाजकारण करतोय, मी कोणालाच अप्रोच झालो नाही, कोणीच मला अप्रोच झालं नाही. पण एक चर्चा आहे की तुम्ही शिंदे गटात जाऊ शकता, तसं पक्षाची चर्चा आहे. चर्चा लोक काही करतात, पण मी स्वतः सांगतो की मी अजून कुठल्याही पक्षात जायचा विचार केलेला नाही. समाजकारण फक्त करतो. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.